नमस्कार, मी धनराज गजाननराव एलमुलवार, सहायक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर, तालुका जिल्हा चंद्रपूर। आज आपण लॅटिस पद्धतीने करण्यात येणारा गुणाकार चौकट वहीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं सांगता येईल ते बघूया। चला तर आपण आता सुरुवात करूया। बघा, मी हे उदाहरण घेत आहे, 7 × 8। हे उदाहरण आपल्याला आता या चौकट वहीच्या माध्यमातून कसं सोडवता येईल ते बघूया। वरती बघा, आपल्याकडे 7 आहे, म्हणून मी इथे बघा 7 डब्बे वरचे मोजणार आहे, बघा, किंवा 7 चौकटी इथे मोजणार आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 चौकटी मी मोजलेले आहे। आता इथून मी एक रेषा ओढणार आहे, बघा 7 चौकटी मोजून मी इथे एक रेषा ओढणार आहे, आणि ही रेषा मी ओढलेली आहे बघा 7 चौकटीनंतर। आता याच्यानंतर खाली किती आहे, 8। आता बघा, उभ्या रांगेमध्ये मी 8 चौकटी मोजणार आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। बघा, इथे मी 8 चौकटी मोजले आहे। आता मी इथे आडवी अशी रेषा मारणार आहे, बघा 8 चौकटीनंतर मी इथे रेषा मारल्या। बघा, आता या पूर्ण चौकटी आपण आता रंगवून घेऊया, किंवा असंही आपण मोजू शकतो। आता मी इथे रंगवून घेत आहे, बघा लाल रंगाने मी या पूर्ण चौकटी रंगवून घेतल्या। आता या पूर्ण चौकटी आपल्याला मोजायची आहे। या पूर्ण चौकटी मोजल्यानंतर ह्या एकूण होतात 56, म्हणजेच 7 × 8 = 56। तर अशा पद्धतीने आपण या लॅटिस पद्धतीने चौकटवहीवर हा गुणाकार विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो। चला तर पुढे जाऊया। बघा, या लॅटिस पद्धतीने आपण 2 अंकी संख्येचा गुणाकार कसा करतो ते बघून घेऊया। 13 × 12 = किती हा गुणाकार आपण आता लॅटिस पद्धतीने या चौकटीवर कसा करायचा ते बघूया। बघा, पहिली संख्या आहे 13, आणि म्हणून इथे आपल्याला काय करायचं आहे, 13 विस्तारित रूप करायचं आहे, म्हणजे 10 + 3 म्हणजे हे 13। आता इथे या चौकटीमध्ये आपल्याला गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आहे, आणि इथे आहे आता 12, म्हणून या चौकटीमध्ये 12 विस्तारित रूप म्हणजे 10 + 2 10 + 2। बघा, आता याच्यानंतर काय करतो आपण, याच्यामध्ये या 10 या 10 गुंतो, म्हणजे 10 वेळा, हे एकूण होतात 100। आता या 10 या 3 गुणूया, म्हणजेच 10 × 3 म्हणजे 30। आता खालची संख्या आहे 2, या 2 आपण या 10 गुणूया, म्हणजे 2 × 10 ते होतात 20। आता 2 × 3 घेऊया, आणि ते होतात 6। आता काय करतो आपण, या सर्वांची बेरीज करतो। पहिले आहे 100, मग दुसरे आहे 30, नंतर आहे 20, नंतर आहे 6। या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ही एकूण बेरीज होते 156। तर बघा, अशा पद्धतीने आपण हा गुणाकार इथे केलेला आहे। तर हाच गुणाकार आपण चौकट वहीचा वापर करून कशा पद्धतीने करता येईल हे बघूया। बघा, ही चौकट वही आहे, आणि आपलं उदाहरण आहे 13 × 12। हेच उदाहरण आपण आता इथे घेणार आहोत। तर बघा, 13 म्हणजे 13 विस्तारित रूप केलं तर 10 + 3, म्हणून आपण इथे 10 चौकटी मोजून घेऊया। 1 आडव्या याच्यामध्ये, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10। बघा, मी 10 चौकटी मोजलेले आहे। आता तिथून मी आता एक उभी रेषा टाकणार आहे, बघा 10 चौकटीनंतर मी एक रेषा ओढलेली आहे। आता इथे किती आहे, 3, 10 + 3 = 13 होतात, म्हणून याच्या समोर मी 3 चौकटी पुन्हा घेणार आहे, 1, 2, 3, आणि इथे मी पुन्हा उभी रेषा ओढणार
आहे. बघा इथे मी उभी रेषा आता ओढलेली आहे. आता खालचं बघूया. इथे 12 आहे म्हणजेच 10 अधिक 2. बघा याच्यामध्ये उभ्या याच्यामध्ये मी पुन्हा 10 मोजणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बघा हे 10 झालेले आहे. आता मी इथून आडवी एक रेषा मारणार आहे. पुन्हा बघा इथे 2 आहे म्हणजेच 10 अधिक 2. तर याच्यानंतर आपण इथे 2 चौकटी पुन्हा घेऊया. 1, 2. तर बघा या 2 चौकटीनंतर मी इथे एक रेषा मारलेली आहे. बघा आता पूर्ण चौकटी आपल्या झालेल्या आहे. आता बघा ही 10 10 ची चौकट आहे. आता मी ही चौकट इथे रंगवून घेत आहे. बघा ही लाल रंगाने मी पूर्ण इथे रंगवून घेतलेली आहे. बघा इथे बघा दुसरी चौकट आहे. उभ्या 10 चौकटी आणि अशा आडव्या 3 चौकटी, ही सुद्धा चौकट मी इथे रंगवून घेणार आहे. बघा हिरव्या रंगाने मी ही चौकट इथे रंगवलेली आहे. आता खाली बघा इथे आडव्या याच्यामध्ये 10 चौकटी आहे व उभ्या याच्यामध्ये 2 चौकटी आहे. ह्या चौकटीसुद्धा मी इथे रंगवून घेणार आहे. बघा ह्या चौकटी मी रंगवलेल्या आहे. आणि इथे बघा आपला चौथा आयत, इथे सुद्धा आडव्या 3 आहे आणि उभ्या 2 आहे. या चौकटीसुद्धा मी इथे रंगवून घेतलेल्या आहे. आता पूर्ण चौकटी आपण ह्या वेगवेगळ्या रंगांनी रंगवून घेतलेल्या आहे. बघा आता या 10 उभ्या 10 आणि आडव्या 10 ह्या चौकटी, लाल रंगाच्या चौकटी जर आपण मोजल्या तर या एकूण चौकटी होतात 100 100 चौकटी झालेल्या आहे. आता इकडे बघा या हिरव्या रंगाच्या पूर्ण चौकटी जर आपण मोजल्या अधिक तर या पूर्ण चौकटी होतात 30. बघा या 30 चौकटी आपण इथे लिहिलेल्या आहे. आता आपण या पिवळ्या रंगाच्या चौकटी बघूया. या जर पूर्ण चौकटी आपण मोजल्या तर त्या होतात एकूण 20. त्यानंतर बघा इथे जांभळ्या रंगाच्या चौकटी आपल्याला दिसत आहे. या जर आपण मोजल्या तर या चौकटी होतात 6. आणि या पूर्ण चौकटी एकत्र केल्या, मिळवल्या आपण, तर त्या एकूण चौकटी होतात 156. बघा या चौकटवहीच्या माध्यमातून आपण लॅटिस पद्धतीने गुणाकार कसा करायचा हे इथे बघितलेलं आहे. जी पूर्वी याच्यापूर्वी जी पद्धत आपण बघितली होती त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना नेमकं काय होत आहे, नेमकी कोणती क्रिया होत आहे हे दिसत नव्हतं. परंतु या चौकटवहीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे दाखवू शकतो की या लॅटिस पद्धतीने गुणाकार करणे म्हणजे नेमकं काय करणे. या चौकटीच्या माध्यमातून त्यांना प्रत्यक्षपणे दिसते म्हणजे या पूर्ण चौकटी मोजून आपण इथे गुणाकार करत आहोत. तर अशा पद्धतीने विविध उदाहरणे देऊन आपण विद्यार्थ्यांना या चौकटवहीच्या माध्यमातून असे लॅटिस पद्धतीचे गुणाकार समजावून देऊ शकतो. धन्यवाद.